पूरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करा आणि खंडित वीज पुरवठा लवकर सुरू करा असे आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रशासनाला दिले. भीमाशंकर परिसर आणि उजनी धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण 100% भरल्यामुळे भीमा नदीला महापूर आला होता. या पुरामुळे मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर परिसरात हाहाकार माजवला. यामुळे हजारो एकर शेतीचं क्षेत्र पाण्याखाली गेलं तर शेकडो कुटुंब उघड्यावर आली. दरम्यान या पूरग्रस्तांच्या भेटीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महसूल खात्याला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले तर महावितरण विभागाला तातडीनं खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान घोडेश्वर भागातील मिरी, वटवटे, एणकी, नळी, अर्धनारी आदी भागात जाऊन पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी सर्जेराव चौरे, डॉ बाळासाहेब सरवळे, सादिक तांबोळी, सरपंच हरिभाऊ काकडे, चंद्रकांत भोई, विनायक चोरगे, चंद्रकांत सरवळे, विवेक पाटील, संजय आराध्ये, बंडू सरवळे, रफिक पाटील, बाबू कोळी, नंदकुमार शिंदे, सिद्राम पाटील, उमाशंकर पाटील, पांडुरंग घाडगे, दयानंद भोई, दिगंबर भोई, महादेव भोई यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.